Hello, friends. If you look at Mrs. Addis' lesson in the previous lecture, they are heartbroken that a long strip of a land on the northeast side of Success in England enters Kent. It is a part of the entire forest around Hammerwood, formerly known as the hammer of the surrounding Success, the steel industry.

एंडमध्ये शिरतो आणि संपूर्ण जंगलाचा भाग आहे आणि त्या चहूबाजूच्या सक्सेचा पोलाद उद्योगाच्या पूर्वीच्या काळात हातोडा म्हणून प्रसिद्ध असलेले एक हॅमरवूड हे जंगल आणि जंगलाच्या मधोमध मद चमकणारे हॅमरचे तळे हे जंगल इतके दाट आहे की त्यामुळे मिसेस ॲडिजचा झोपडीवर Let us know the next part of Mrs. Addis. Friends, she was sorry for a moment there was silence in the small, stuffy kitchen. Then the kettle boiled over and Mrs. Addis mechanically put at the side of the fire. Mechanically means इन अँड अनथिंकिंग वे लाईक अ मशीन म्हणजे यांत्रिकपणे किंवा यंत्रवत त्याला म्हणतात म्हणजे क्षणभर आपण त्या लहानशा कोदट स्वयंपाकघरात सन्नाटा पसरला आणि इतक्या केटलीतली पाणी ऊतू गेली आणि मिसेस ॲडिजने यांत्रिकपणे ते विस्तवरून उतरून बाजूला ठेवली शी वॉज अ स्मॉल थीन वुमन विथ अ ब्राऊन हार्ड Face on which the skin had dried in innumerable small hair like wrinkles. She was probably not more than 42, but life treats someone, some woman, hard in the agriculture districts of success, and Mrs. Addie's life had been harder than most. जे लहान खुऱ्या कृष अंगाच्या त्या स्त्रियाच्या गवाळ आणि कठोर चेहऱ्यावरची त्वचा सुकल्यामुळे त्यावर केसांसारखे के बारीक आणि अनंत सुरकृत्या पसरल्या होत्या आणि तिचे वय सुद्धा बेचाळीसपेक्षा जास्त नसावे पण सक्सेसच्या कृषीप्रधान प्रदेशातल्या अनेक स्त्रियांचे आयुष्य हे बरेच कळतर होते टू डू फॉर यू पेटर क्रॉच शी सेड अ लिटल सोरली मग मी तुझ्यासाठी काय करावं असं तुझं म्हणणं आहे पीटर क्राउच वैतागुण थोड्या नाराजीने त्याने लेट मी स्टे हियर अ बीट इज देअर नॉ वेअर यू कॅन पुट मी टील देव या वॉन जे मला थोडा वेळ इथे थांबू दे आणि लो ते लोक निघून जाईपर्यंत मला कुठेतरी लपता येईल का हुज दे कोणते द कीपर्स जे प्राण्यांचे राखणदार ओ यू हॅव हॅड अ क्वारल विथ द कीपर्स हॅव यू जे असं म्हणजे तुझं प्राण्यांच्या राखणदारांशी भांडण झालंय की काय यस

हो मी सिंडरवूडपाशी काही शिकार मिळते का ते पाहत होतो आणि तिथल्या राखणदारांनी मला पाहिलं आणि so ते चौघजण होते त्यामुळे माझी बंदूक चालवली देर वॉज देर वेअर फॉर टू सी सो आय यूज माय गन देन आय रन फॉर इट दे आर आफ्टर मी दे कांट बी फार ऑफ नाव मग मी तिथून पळ काढला पण ते माझ्या मागे लागले होते आणि एवाना ते फार लांब नसतील मिसेस ऍडीज डीड नॉट स्पीक जे ॲपिलिंगली म्हणजे गयावया करीत किंवा काकुडतेने त्याला म्हणतात जे मिसेस ॲडिज शनभर गप्पर राहिल्यान क्राऊच त्यांच्याकडे विनयपूर्वक पाहू लागला मिसेस ॲडिज डिज नॉट स्पीक फॉर अ वुमेन क्राऊच लुक ॲट द बेसिचिंगली यू माइट डू इट फॉर टॉम सेक ही सेड टॉमसाठी तरी तुम्ही मला मदत करू शकता का तो म्हणाला यू हॅवन बीन अँड ओवर गुड फ्रेंड टू टॉम स्नॅप मिसेस ॲडीज तू मित्र म्हणून टॉमशी फार चांगला वागलेला नाहीस मिसेस ॲडिस ताडकन म्हणाल्या बट टॉम्स ब बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी ही वूड वॉन्ट टू यू स्टँड बाय मी टू नाईट पण टॉम नेहमीच माझा मित्र म्हणून चांगला वागला आहे आणि आज तुम्ही माझ्या पाठीशी उभं असं त्याला त्याला वाटेल वेल आय वॉन्ट से वुडन्ट फॉर टॉम ऑलवेज

ही ऑल बी अप ॲट वर्क फॉर अन अवर एट अँड द कॉस्ट विल बी क्लिअर बाय देन आय कान गेट अवे आउट ऑफ द असेल नंतर मी देशाबाहेर निघून जाईन वेअर ऑल यू गो कुठे जाणार तू आय डोंट नो There is time to think of that. Well you can't think of it in here, she said dryly, opening a door which led from the kitchen into the small shed at the back of the cottage. They all never guess you are there specially. इफ आय टेल देम हॅवट सी यू टू नॉट जे ते ठाऊक नाही ओके ठीक आहे इथे आहेस तोवर विचार करून ठेव बंगलीच्या पाठीमागचा बाजूला असलेल्या थोड्याशा पडवीकडे जाणाऱ्या स्वयंपाक घराचे मागचे दार उघडत त्या वृक्षपणे म्हणाल्या तू इथे आहेस हे त्यांना अजिबात कळणार नाही विशेषतः मी आज रात्री तुला पाहिलंच नाही असं त्यांना सांगितलं तर यू आर गुड वुमन मिसेस ॲडिस आय नो आय एम नॉट वर्थ युअर स्टँडिंग बाय मी बट मे बी आय वुड हॅव बीन डिफरन्ट इफ आय वुल्ड अ मॅटर लाईक टॉम्स तुम्ही फार भल्या आहेत मिसेस ॲडिस मला माहीत आहे तुमच्या समोर उभं राहण्याची माझी लायकी नाही पण कदाचित मला जर टॉमसारखी आई असती तर मी असा झालो नसतो शी डीड नॉट स्पीक but she but shut the door and he was in darkness save for a small ray light that come through one of the tracks by this light he could see her moving and फ्रो प्रिपेरिंग टॉम सफर तेवढ्या उजवड्या टॉम साठी स्वयंपाक करताना होणारी त्यांची हालचाल तो पाहत होता आणि टॉम रोज आयरन लँच फॉर्मवर कामाला जात असे इन अनदर हो टॉम वुड बिकम बी होम फ्रॉम आयरन लँच फार्म वेअर ही वर्क एव्हरी डे Peter Crouch trusted Tom to help him for they had been friends when they went together to the national school at Lamberhurst. And since their friendship had not been broken by their very different characters and careers. Okay, Munjay. टॉम रोज आयरन लँ फॉर्म कामाला से, तासा गरी परता, एत एत हो हो जात असे तो तिथून तासाभरात घरी परत अस येत होता तो आपल्याला मदत करील असा पीटर क्राऊचला विश्वास होता कारण ते दोघे लॅम्बर नॅशनल स्कूलला जात असल्यामुळे मित्र होते आणि दोघांचे स्वभाव व व्यवसाय इतके भिन्न असूनही त्यांची मैत्री अजून टिकून होती दे वेअर डिफरंट कॅरेक्टर्स अँड करिअर्स हंडल डाऊन पीटर क्राऊच हंडल डाऊन हंडल डाऊन मीन्स श्रंक वन सेल बिकम ऍज स्मॉल ॲज पॉसिबल म्हणजे अंगाचे मरकुटे करणे अपॉन द सॅक्स दॅट फील्ड वन कॉर्नर ऑफ द शीड जे अ डेलिशियस स्मेल ऑफ कुकिंग बेगन टू

अशी त्याला आशा होती कारण त्याला खूप भूक लागले होते आणि अजून बराच काळ त्याला तसाच काढायचा होता ही हॅड फेलन इन टू अ काइंड ऑफ हेल्पलेस डोज वेन ही वॉज राऊज बाय द साऊंड ऑफ फूट स्टेप्स ऑन द रोड हे न करत त्याचा डोळा लागला आणि तेवढ्याच रस्त्यावरच्या पावलांचा आवाज त्याला ऐकू लागला आणि तेव्हा त्याला जाग आली फॉर अ मोमेंट For a moment, his poor heart nearly चॉक him With its beating, they were the keepers They had गेस where he was With the Mrs. ऍडीज his old friend's mother जे क्षणभर त्याच्या हृदयाचे ठोके इतके वाढले की त्याचे प्राण कंठाशी आले आणि ते लोक राखणदार होते त्यांच्या जुन्या मित्राच्या आईकडे मिसेस ऍडीजकडे तो आला असेल असे त्यांना संशय आला असावा इथे बंगडीकडे येऊन मूर्खपणा केला की काय असे त्याला वाटले ही हॅड बीन अ फुल टू कम टू द कॉटेज निअरली लोसिंग हिज सेल्फ कंट्रोल ही श्रंक इन टू द कॉर्नर शिवरिंग हाफ सॉबिंग बट द फुटस्टेप्स वेंट बाय द नेक्स्ट मिनिट त्याचा धीर सुटत चालला होता म्हणून तो थरथरत कोपऱ्यात जाऊन मळकुटीने करून मुसमुसत बसला आपण पायाचे आवाज दूर निघून गेले आणि पुढच्या क्षणी मिसेस ऍडिस पडवीत डोकावल्या दॅट वॉज द कीपर्स शी सेड शॉर्टली आय सॉ देम गो बाय दे हॅड लॅटन्स राखणदार आले होते त्या तुटकटपणे मला त्यांना मी इथून जाताना पाहिलं आणि त्यांच्या हातात कंदील होते दे हॅड लॅटन्स मे बी इट वुड बी बेटर इफ यू स्लीप आउट नाऊ अँड वेन टूवर्ड्स कॅन्सिर ऑन कॅन्सिर ऑन मीन्स नेम ऑफ अ टाउन वेअर इज अ रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन असलेल्या शहराचे नाव म्हणजे जे राखणदार आल्यामुळे त्या कॅन्सिराऊनच्या दिशेने निसटून जावं हे असं बरं हे असं बरं म्हणजे तू त्यांच्या हातीने लागता केंटला पोचू शकतील ब्रिज वेल्सहून येणारी लंडन ट्रेन आता लंडन ट्रेन आता रात्री दहा वाजता आहे यू विल मिस देम दॅट वे अँड गो ओव्हर टू केंट्स देर इज लंडन ट्रेन वेल्स येणारी ट्रेन आता रात्री दहा वाजता आहे दॅट वूल बी अ फाईन थिंग फॉर मी मॅम बट आय हॅव द प्राइस ऑफ अ वन मी हे माझ्या सोयीचे होईल मॅडम पण मिसेस आडीस स्वयंपाकघराच्या कपाटाचा एक कण उघडला हिअर्स सेवन शिलिंग्स इट ऑल बी युअर फेस टू लंडन अँड बीट ओवर हे सात शिलिंगे लंडनच्या तिकीटासाठी हे पुरतील आणि थोडे अधिक आहेत फॉर अ मोमेंट ही डीड नॉट स्पीक देन ही सेड आय डोंट नो हाऊ टू थँक यू मॅम तो क्षणभर काही बोलला नाही मग म्हणाला मॅडम तुमचे आभार कसे मानावे हे मला समजत नाही ओ यू निडंट थँक मी आय एम डुईंग इट फॉर टॉम तुला माझे आभार मानायची गरज नाही मी हे टॉमसाठी करीत आहे आय होप यू वॉन्ट गेट एन टू ट्रबल बिकॉज ऑफ धीस माझ्यामुळे तुम्ही कुठल्या संकटात सापडू नये अशी मी आशा करते ओके okay? Thank you. See you all the next lecture soon though.